बोंडाळे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतीमधील आणि पिकामधील एक ज्वलंत प्रश्न. परंतु शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर तुम्ही या बोंडाळीबद्दल स्वतः कधी अभ्यास केलाय का? कधी जाणून घेतलंय का ही बोंडाळी आपल्या पिकामध्ये काय येते, कशा प्रकारे येते, कितपत नुकसान करू शकते, आपण याला प्रति एकरी नेमका खर्च किती करतोय आणि त्याचा आपल्याला रिझल्ट किती येतोय? परंतु आता वेळ आलेली आहे की तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. भारतामध्ये बघितलं तर महाराष्ट्र हे कापूस उत्पादकामध्ये एक अव्वल स्थान घेत आहे. महाराष्ट्रामध्ये बघितलं विदर्भ मराठवाड्यामध्ये आपल्याला कापूस पिकाची त्या ठिकाणी लागवड झालेली दिसून येते. उदाहरणार्थ शेतकरी मित्रांनो, फक्त महाराष्ट्रातील कापूस पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र जर आपण पाहिले तर ते आहे 42.86 लाख हेक्टर टन. मागच्या काही वर्षापासून तुम्ही बघत असाल की कापूस लागवडीमध्ये बऱ्याच बीटी वाणांचा त्या ठिकाणी समावेश झालेला आहे. परंतु देखील नोव्हेंबर आणि डिसेंबर जर महिना पाहिला प्रत्येक वाणामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी बोंडाळीचा प्रादुर्भाव दिसून येईल. अभ्यासाअंतर्गत आम्हाला असं दिसून आलेलं आहे की प्रति एकरी जर ही बोंडाळी आली तर जवळजवळ 13 ते 15% तुमचं त्या ठिकाणी ही बोंडाळी नुकसान करू शकते. म्हणून शेतकरी मित्रांनो, आता वेळ आहे की त्या ठिकाणी कापूस पिकातील बोंडाळीचा एकदम त्या ठिकाणी सूक्ष्मक्ष लावायचा आहे, थोडंसं वेळ द्यायचा आहे, थोडासा अभ्यास करायचा आहे आणि त्या अभ्यासानंतरच कुठल्याही फवारण्या करायच्या आहेत. थोडासा वेळ काढा, मी ग्वाही देतो हा व्हिडिओ जर संपूर्ण पाहिला 100% तुमच्या कापूस पिकामधील बोंडाळी त्या ठिकाणी नियंत्रित होणार आहे. होय शेतकरी मित्रांनो, मी भारतॲग्री कृषी डॉक्टर सूर्यकांत आणि आपण पाहतात भारतॲग्रीचा यूट्यूब चॅनल. हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटत असेल, ही माहिती जर तुम्हाला उपयोगी ठरणार असेल तर आमचा हा व्हिडिओ एकदा लाईक्स करा, खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावरती क्लिक करून आमचा चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या विविध शेतकरी बांधवांबरोबर शेअर देखील करा. चला तर व्हिडिओला सुरू करूया. तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम जाणून घेऊया की ही बोंडाळी आपल्या कापूस पिकामध्ये नेमकी येते का. याची 3 कारणं आहेत. मागील वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी फरदड घेतलेले आहेत, त्यामुळे तुमच्या पिकाचा कालावधी वाढलेला आहे. दुसरं कारण काय आहे या ठिकाणी, गेल्या वर्षीच्या या बोंडाळीची एक अवस्था म्हणजे कोष अवस्था आपल्या शेतामध्ये तशीच आहे, त्याच्यामुळे त्याचा प्रादुर्भाव या वर्षी देखील झालेला आहे. आणि तिसरं कारण काय आहे, उशिरा पडलेला पाऊस हे देखील तुमच्या बोंडाळीचे एक कारण ठरू शकतो. शेतकरी मित्रांनो, आता जाणून घेऊया या बोंडाळीचा नुकसानीचा प्रकार नेमका कोणता आहे, कसं तुम्ही ओळखू शकता की तुमच्या कापूस पिकामध्ये बोंडाळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. कोवळ्या कळ्यांमध्ये तुम्हाला ही बोंडाळी आतमध्ये गेलेली दिसून येईल, आतमध्येच ती त्या ठिकाणी खायला सुरू करते. बऱ्याच अशा कळ्या त्या ठिकाणी कापूस तयार करू शकत नाहीत. या अळीची जर कालावधी आपण पाहिला तर 12 ते 15 दिवसांचा आहे आणि याचा जर पतंगाचा कालावधी पाहिला तर हा पतंग 20 दिवस त्या ठिकाणी आपल्या पिकामध्ये राहू शकतो. आणि ही आळी आणि कोष अवस्था या दोन्ही अवस्था बोंडामध्येच या ठिकाणी कंप्लीट होतात. शेतकरी मित्रांनो, आता या बोंडाळीचा तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आर्थिक नुकसानीची पातळी नेमकी कोणती आहे. कोणत्या आर्थिक नुकसानीच्या पातळीनंतर तुम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या कीटकनाशकांच्या फवारण्या घ्यायला सुरू करायचं आहे. पहिली काय आहे, 8 ते 10 तुम्हाला त्या ठिकाणी जर या बोंडाळीचे प्रतंग प्रत्येक कामगंध सापळ्यामध्ये त्या ठिकाणी अडकलेले दिसतील तर तुम्हाला त्या ठिकाणी याच्या कीटकनाशकांच्या फवारण्या घेणं गरजेचं आहे. दुसरी पातळी कुठली आहे, जर तुम्हाला तुमच्या प्रति एकरामधून तुम्ही जर 20 बोंडे काढली आणि त्यातली जर 2 बोंडे तुम्हाला किडलेली सापडली तर तुम्हाला त्या ठिकाणी समजून जायचं आहे की आता आर्थिक नुकसानीची पातळी या किडीने ओलांडलेली आहे आणि मला वेगवेगळ्याच्या कीटकनाशकांच्या फवारण्या आलटून पालटून घेणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, आता चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे या बोंडाळीचे एकात्मिक व्यवस्थापन. तुम्हाला काय करायचं आहे, त्या ठिकाणी तुमच्या मेन प्लॉटच्या चारी बाजूने तुम्हाला नॉन बीटी कापूस वाणाची त्या ठिकाणी लागवड करायची आहे. त्याचसोबत तुम्ही त्या ठिकाणी झेंडू असेल, एरंड असेल अशा सापळा पिकांची देखील लागवड करू शकता. तुमच्या कपाशीला ज्यावेळेस त्या ठिकाणी पाते लागायला सुरुवात होईल त्यावेळेस तुम्हाला काय करायचे आहे, प्रति एकरी 5 कामगंध सापळे तुम्हाला तुमच्या कापूस प्लॉटमध्ये त्या ठिकाणी लावायचे आहेत. शेतकरी मित्रांनो, सोबतच तुम्हाला तुमच्या कपाशीला पाते लागायला सुरुवात झाली की ट्रायको कार्ड तुम्हाला प्रति एकरी 3 असे 6 ते 7 वेळा एका कापूस पिकाच्या प्लॉटमध्ये एका लाईफ सायकलमध्ये तुम्हाला लावायचे आहेत. आणि शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला वेगवेगळ्या सापळ्यांमधून त्या ठिकाणी आढळून येईल की बाबा आत्ता बोंडाळीने या ठिकाणी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली आहे, त्यावेळेस मी पुढं सांगत असलेल्या कीटकनाशकांच्या फवारण्या तुम्हाला आलटून पालटून घ्यायच्या आहेत. याच्यामध्ये काळजी घ्यायची आहे की फवारणी करण्यापूर्वी, कीटकनाशकांची निवड करण्यापूर्वी त्या ठिकाणी तज्ज्ञांचा सल्ला म्हणजे भारतॲग्रीच्या कृषी डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यायचा आहे. पहिलं कीटकनाशक आहे प्रोफेनोपॉस 40% अधिक सायपरमेथ्रिन 4% घटक असलेले कीटकनाशक आपल्याला 30 मिली घ्यायचे आहे. किंवा याच्या व्यतिरिक्त दुसरं कीटकनाशक आहे इमामेक्टिन बेंझोइट, तुम्हाला 1.5% या ठिकाणी 8 ग्रॅम घ्यायचं आहे.
किंवा याच्या व्यतिरिक्त फ्लुबेंडा अमाइड 39.35% तुम्हाला 8 मिली घ्यायचा आहे, किंवा याच्या व्यतिरिक्त स्पिनोसॅड तुम्हाला त्या ठिकाणी 45% 7 मिली घ्यायचा आहे. नोव्होलुरान 5.25% अधिक याच्यामध्ये एन्डोजास कार्ब 4.5% हे संयुक्त कीटकनाशक तुम्हाला 30 मिली घ्यायचं आहे, किंवा याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो स्पिनोटरम हे कीटकनाशक तुम्हाला 11.7% 6 मिली घ्यायचे आहे, किंवा याच्या व्यतिरिक्त क्लोरॅन्ट्रिनिली प्रोल हे कीटकनाशक आहे 18.5% तुम्ही त्या ठिकाणी 6 मिली घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो आता सांगितलेली वेगवेगळी कीटकनाशकांचे जे प्रमाण आहे ते प्रति पंपासाठी आहे, म्हणजे 15 लिटर पाण्यासाठी आहे. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आता सांगितलेल्या सर्व गोष्टी जर एकात्मिक पद्धतीने तुम्ही तुमच्या कपाशीच्या प्लॉटमध्ये केल्या तर नक्कीच शेतकरी मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी या बोंडाळीचे 100% नियंत्रण करणे सोपे होणार आहे. दिलेली माहिती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तुम्हाला वाटत असेल की बाबा ही माहिती मला भविष्यामध्ये उपयोगी ठरणार आहे, तर कृपया या ठिकाणी आमचा यूट्यूब चॅनल पुन्हा एकदा सांगतो सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि नक्कीच त्या ठिकाणी कमेंट्स आणि लाईक्स देखील करा. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो दिलेल्या माहितीसोबत मी या ठिकाणी आपली रजा घेत आहे. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह, एका नवीन टॉपिकसह आणि वेगवेगळ्या आणखीन नवीन मुद्द्यासह. धन्यवाद.